लॉकडाऊन दरम्यान किराणा दुकानं उघडी असणार आहे, तरीही पिंपरी चिंचवडमध्ये किराणा दुकानांसमोर रांगा लागल्या आहेत. बाजारपेठेत मोठी गर्दी बघायला मिळते. त्याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी. राज्यामध्ये आज रात्रीपासून लॉकडाऊन सुरू होणार आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता, दुकाने वगळता, इतर ज्या आस्थापना आहेत त्या बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र असं असलं तरी पिंपरी चिंचवडकरांनी किराणा मालाच्या दुकानासमोर मोठी लाईन केलेली आहे. मी सध्या पिंपरीमधील मुख्य बाजारपेठेमध्ये आहे. या ठिकाणी दुकानाच्या पुढे लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या पाहायला मिळत आहेत. वास्तविक पाहता दुकानं जी आहेत किराणा मालाची ती उघडी राहणार आहेत लॉकडाऊनमध्येही. मात्र असं असतानाही नागरिक भीतीमुळे बाहेर पडत आहेत आणि मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती दुकानांवर दिसत आहे. दुकानासमोर लाईन लागलेली आहे किराणा माल खरेदी करण्यासाठी. एकंदरीतच लॉकडाऊन जाहीर होण्याच्या भीतीमुळं नागरिक बाहेर पडताना दिसत आहेत. वेगवेगळ्या वस्तू खरेदी करण्यासाठी त्यांची मोठी गर्दी होताना दिसत आहे. कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. विकासाचा ध्यास म्हणजे मुंबईतील MIDC परिसरात क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलेचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. ही महिला नवी मुंबईमध्ये राहणारी असून तिचा पती अंधेरीतल्या एका खासगी बँकमध्ये कामाला होता. सासू, पती आणि त्या महिलेला कोरोना झालेला होता आणि तिचा रिपोर्ट अर्थात पॉझिटिव्ह आल्यामुळे तिला अंधेरीतल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र पती आणि सासूची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना नवी मुंबईतल्या रुग्णालयात हलवण्यात आलं. त्यानंतर एकटी महिला असल्याचा फायदा घेत मेडिकल कोऑर्डिनेटरनं महिलेशी अश्लील प्रकार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महिलेनं MIDC तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तातडीनं 27 वर्षाच्या सरफराज खानला अटक केली आहे. वीकेंड लॉकडाऊनचा व्यापाऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. यात एकट्या महाराष्ट्रात 10,000 कोटींचं नुकसान झालंय. अखिल भारतीय व्यापारी महासंघ म्हणजेच कॅटनं या संदर्भातली आकडेवारी जाहीर केली आहे. गेल्या आठवड्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वीकेंड लॉकडाऊन घेण्यात आला होता. अहमदनगर जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शन औषधांचा काळा बाजार करत असल्याचं स्थानिक कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं. औषध विकणाऱ्या दोघांना पकडून पोलिसांकडे दिलं आहे. मात्र गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्यानं भाजपचे प्रकाश चित्ते यांनी महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन केलं आणि त्यानंतर अखेरीस या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाशी दोन हात करण्यात पालिकेची यंत्रणा व्यस्त असली तरी दुसरीकडे पावसाळा पूर्वतयारीच्या कामांनाही सुरुवात झाली आहे. पावसाळा पूर्वतयारीच्या कामांमध्ये कोरोनाचं पालन करा असे निर्देश पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिले. आयुक्त चहल यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी एक विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये पावसाळीपूर्वी मेट्रो प्राधिकरणाची बांधकामांना राडा रोड हटवावे यासह धोकादायक इमारती रिकाम्या कराव्यात, तसेच विद्युत वितरण कंपनींच्या वीज वाहिन्यांचे सर्वेक्षण करावे असेही निर्देश त्यांनी या संबंधित प्राधिकरणांना दिलेले आहेत. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे